संधी असूनही काँग्रेसने शरद पवारांना पंतप्रधान होऊ दिलं नाही असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या बैठकीत केलं असल्याची बातमी आली त्यानंतर माध्यमांनी मोदींच्या या कथित वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया घेतली अजित पवारांनी सुद्धा मोदींच्या वक्तव्याला एक प्रकारचा दुजोरास दिला एकोणीसशे एक्याण्णव साली संधी होती तेव्हा मी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेलो होतो महाराष्ट्रातनं काँग्रेसचे अडतीस खासदार निवडून आलेले मतदान पार पडलं होतं अशा आशयाचं वक्तव्य अजित पवारांनी सुद्धा केलं साहजिकच चर्चा चालू झाली ती पवारांच्या हुकलेल्या पंतप्रधान पदाची पण खरंच शरद पवार पंतप्रधान पदाच्या इतक्या जवळ पोहोचले होते का पोहोचले होते तर नेमकं कोणतं राजकारण तेव्हा झालं होतं जनपदवरून घडामोडी करत पवारांना पंतप्रधान पदाच्या रेसमधून दूर करण्यात आलं होतं का तेव्हा नेमकं झालेलं तरी काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर ही एकोणीसशे एक्क्याण्णव सालातली शरद पवार तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकोणीसशे नव्वदच्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढली होती देशात नव्याने हिंदुत्वाचं वारं वाहत होतं काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर तरले होते याच काळात म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागल्या तीन टप्प्यात निवडणुका पार पडणार होत्या वीस मे एकोणीसशे ला पहिला टप्पा पार पडला आणि एकवीस मे रोजी तामिळनाडूमध्ये प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली त्यानंतर निवडणुका पोस्टपोन करण्यात आल्या बारा जून आणि पंधरा जून एकोणीसशे एक्क्याण्णवला लोकसभा निवडणुकीचे उर्वरित दोन टप्पे पार पडले राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसबाबत सहानुभूतीची लाट देशभर निर्माण झाली पण पाचशे त्रेचाळीस जागांपैकी पहिल्या टप्प्यात दोनशे अकरा जागांच्या निवडणुका झालेल्या राहिलेल्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह दक्षिणेतल्या जागांची संख्या ही जास्त होती निकाल लागला तेव्हा काँग्रेसच्या तब्बल दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या यामध्ये साऊथच्या खासदारांची संख्या जास्त होती दुसऱ्या क्रमांकावर असणारा भाजपचे एकशे वीस खासदार निवडून आले होते तर इतर छोट्या पक्षांचा पाठिंबा घेऊन काँग्रेस सरकार सत्तेत येणार हे निश्चित झालं राजीव गांधींची हत्या झाली होती आणि सोनिया गांधी सक्रिय राजकारणात उतरल्या नव्हत्या आता या फेजमध्ये काँग्रेसकडून पंतप्रधानपदी कोण येणार हा प्रश्न निर्माण झाला आणि इथेच महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं म्हणजे शरद पवारांचं नाव समोर आलं महाराष्ट्रातनं काँग्रेसचे तब्बल अडतीस खासदार निवडून आलेले त्यामुळे पवारांच्या दाव्याला महाराष्ट्रातनं मोठा पाठिंबा मिळणं अपेक्षित होतं हाच रोख ओळखून दिल्लीच्या अशोक हॉटेलमध्ये बैठक झाली या बैठकीत बी शंकरानंद एन के पी साळवे अशा नेत्यांनी पवारांचं नाव समोर केलं नेतेपद निवडण्यासाठी काँग्रेसतर्फे सिद्धार्थ शंकर रे यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली राजीव गांधींच्या पश्चात निर्माण झालेल्या परिस्थितीत उघड मतदान घेतलं तर काँग्रेसमध्ये फूट पडेल असा निष्कर्ष मांडत उघड मतदान न घेण्याची मागणी करण्यात आली आणि इथूनच खऱ्या अर्थाने डावपे चाखायला सुरुवात झाली शरद पवारांची फिल्डिंग लावणाऱ्यांमध्ये महत्वाचं नाव होतं ते सुरेश कलमाडींचं शरद पवार आणि सुरेश कलमाडी हे सूर चांगलेच जुळायला लागलेले बॉम्बे क्लब या नावाने ओळखला जाणारा मुंबईच्या उद्योगपतींचा गट सुद्धा अगदी कामाला लागलेला नुसलीवाडिया गोदरेज राहुल बजाज बिर्ला असे अनेक उद्योगपती पवारांच्या नावावर त्यांनी डाव खेळायला सुरुवात केलेली महाराष्ट्र ओरिसा तामिळनाडूचे शरद पवारांना देण्यासाठी एकदम सज्ज झाले मतदान झालंच तर शरद पवार एक हाती डाव मारतील हे जवळपास निश्चित समजलं जात होत पण कलमाडीनी राबवलेली ही मोहीम बरीच उथळ होती फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये खासदारांना देण्यात येणाऱ्या पार्ट्या आणि होणाऱ्या बैठकांची बातमी जनपतला कळायला लागली आणि इथेच शरद पवार फसत गेले तर यामध्ये झालेलं असं की माखनलाल फोतेदार अर्जुन सिंह यांच्यासारख्या नेत्यांना शरद पवारांचं नेतृत्व नको होतं अर्जुन सिंह यांच्यासारख्या नेत्यांनी ने तर नौख्या असलेल्या सोनिया गांधींना योग्य तो मेसेज देण्याची सुद्धा सोय केली एकतर शरद पवार पंतप्रधान झाले तर ते काँग्रेसच्या पक्ष संघटनेत बरेच बदल करतील आणि हे बदल ज्येष्ठांना सहन होणार नाहीत राजीव गांधी यांच्या पश्चात झालेली अवस्था आणि हिंदुत्वाच्या जोरामुळे भाजपचं बळ वाढणं या गोष्टींचा परिणाम म्हणून काँग्रेस आता कायमची संपुष्टात येऊ शकते असं गणित लावण्यात आलं सोबतच शरद पवारांच्या मागे अविश्वासू राजकारणी असल्याचा टॅग देखील होताच पुलोत केलेल्या शरद पवारांकडे नेतृत्व देणं म्हणजे गांधी घराण्यानं काँग्रेसवरचा क्लेम कायमचं सोडणं शरद पवारांच्या विरोधात जाणारे असे अनेक मुद्दे आता पुढे करण्यात आले आणि सोनिया गांधी शरद पवारांच्या बाबतीत निगेटिव्ह झाल्या आणि याच दरम्यान शोध सुरू झाला तो दुसऱ्या नेत्याचा साऊथ विरुद्ध नॉर्थ अशीही एक बाजू या राजकारणात होती तेव्हा उत्तरेतनं अर्जुन सिंह एनडी तिवारी यांच्यासारखे नेते होते पण नॉर्थच्या खासदारांची संख्या कमी होती साहजिकच शरद पवारांना शह देण्यासाठी साऊथ मधूनच नेतृत्व पुढे आणता येईल का याची चाचपणी चालू झाली आणि हा शोध थांबला तो नरसिंहराव यांच्या नावासमोर नरसिंहराव तेव्हा खासदार सुद्धा नव्हते पण ज्येष्ठ असणाऱ्या नरसिंहरावांना पंतप्रधान केलं तर भविष्यात सोनिया गांधींना त्यांना हटवणं सोपं जाईल वय झाल्याने त्यांच्या विशेष अशा महत्वाकांक्षा उरलेल्या नाहीयेत अशी अनेक समीकरणं नरसिंहरावांच्या पारड्यात जाणारी ठरली आणि नरसिंहरावांचं नाव उत्तरेच्या खासदारांकडूनच समोर करण्यात आलं नरसिंहराव समोर आले आणि वातावरण शरद पवारांच्या विरोधात गेलं पहिल्यांदाच दक्षिणेतला पंतप्रधान होण्याचे चान्सेस निर्माण झाले अचानक तेलगू बिटा अर्थात तेलगू अस्मिता जागृत झाली शरद पवारांना सपोर्ट असणाऱ्या दक्षिणेच्या खासदारांचं मन नरसिंहरावांच्या दिशेने झुकलं अशातच नॉर्थच्या खासदारांचा सुद्धा नरसिंहरावांनाच पाठिंबा होता जनपदचं मत देखील नरसिंहरावांच्या दिशेने वळवण्यात आलं दहा जनपदच्या वतीनं अर्जुन सिंह माखनलाल फोतेदार आर के धवन वी जॉर्ज ए के अँटनी ऑस्कर फर्नांडिस अशी मंडळी मैदानात उतरली होती शरद पवारांना आता जर पाठिंबा दिला तर जनपदची नाराजी कायमची ओढवून घ्यावी लागेल असा मतप्रवाह या नेत्यांनी व्यवस्थित पेरला इथे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आपल्या बातमीने शरद पवारांचा पंतप्रधान पदाचा चान्स हुकल्याचा सुद्धा दावा करतात ते सांगतात की आपण या सगळ्या घडामोडी घडत असताना विलासराव देशमुखांची भेट घेण्यासाठी गेलेलो तेव्हा चर्चे चर्चेमध्ये शरद पवारांनी एका खासदाराला दोन कोटी देण्याची ऑफर दिल्याचं विलासरावांनी सांगितलं वास्तविक या स्टेटमेंटला कोणताही आधार नव्हता अनौपचारिक गप्पांमध्ये विलासराव ही गोष्ट बोलून गेले होते नेमकी या गोष्टीची बातमी राजदीप सरदेसाईंनी केली टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्रात कन्फर्मेशन न करता ऐकिव गोष्टीची बातमी होणं अशक्य होत पण रविवार असल्याने टाइम्सचे संपादक दिलीप पाडगावकर रजेवर होते बातमीचं कन्फर्मेशन न होताच बातमी लागली आणि ही गोष्ट शरद पवारांच्या विरोधातच गेली असो तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मतदान पार पडलं शरद पवारांना पस्तीस मतं कमी मिळाली असं कळवण्यात आलं आणि नरसिंहराव देशाचे पंतप्रधान झाले पुढे गांधी घराण्याचे सल्लागार असणाऱ्या राम प्रधानांनी शरद पवारांची भेट घेतली नरसिंहराव यांच्यानंतर आता तुम्हीच असा शब्द असल्याचा दाखला देत शरद पवारांना नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळातही सामील व्हावं अशी विनंती करण्यात आली पी सी अलेक्झांडर यांच्याकडे नरसिंहरावांचं मंत्रिमंडळ तयार करण्याची जबाबदारी होती त्यांनी पवारांना अर्थ गृह किंवा संरक्षण अशी ऑफर दिली पवारांनी संरक्षण मंत्रीपद स्वीकारलं त्यानंतर बारामतीत पुन्हा निवडणुका झाल्या अजित पवारांनी खासदारकीचा राजीनामा दिला अजित पवार महाराष्ट्रात आले आणि शरद पवार केंद्रात केले त्यानंतर सुद्धा शरद पवारांना संधी ही येत गेली पण ती नेहमीच हुलकावणी देणारी ठरली अर्थात मोदी म्हणतायत त्याप्रमाणे काँग्रेसने शरद पवारांना पंतप्रधान होऊ दिलं नाही या वाक्यामागचं हे राजकारण होतं राजकारणात मुत्सद्दी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांना मिळालेला दिल्लीचा हा पहिला फटका होता शरद पवार काँग्रेससोबत गेले नसते तर पवारांचं राजकारण कसं असतं तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका